राज्यात आपल्याला दुर्दैवाने यश मिळालं नाही ही आजपर्यंतची परिस्थिती आहे. आता मात्र मी त्या संदर्भामध्ये एक वेगळी भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आमचं आणि हर्षवर्धन पाटलांचं कधी जमत नव्हतं. मी दत्ताबाबा भरणे अशा पद्धतीने इंदापूर तालुक्यामध्ये काम करायचो. दशरथदादा माने, प्रवीण माने, जे आपले प्रदीप गारटकर असे सगळे मिळून आम्ही तिथं राष्ट्रवादीचं काम करतोय आणि आमचे हर्षवर्धन पाटील आमच्या विरोधामध्ये काम करायचे. तिकडे राहुल कुल जो एकेकाळी आपला भाग माझ्या माहितीप्रमाणे दौंड तालुक्याला जोडलेला होता विधानसभेला, तिथं थोरात आणि राहुल कुल अशा पद्धतीनं तिथलं राजकारण चालतं. पण मित्रांनो, ह्या निवडणुकीच्या निमित्तानं राहुल असेल, रमेश थोरात असतील, हर्षवर्धन पाटील असतील, अजित पवार असतील, दत्ताबाबा भरणे असतील, विजय शिवतरे असतील, आमचे बाबाराजे जाधवराव असतील, दिगंबर दुर्गाडे असतील, जे कोणी मान्यवर आहे ते सगळ्यांनी आम्ही आमचे असणारे मतभेद बाजूला ठेवलेले. त्या बाजूला ठेवले तर आम्हाला सगळ्यांनाच एक गोष्ट पटली की आपल्याला आता विकास करून तिथं पाणी आणल्याशिवाय गत्यंतर नाही. आम्ही वेगवेगळं पाणी आणलं. मी पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या निमित्तानं पाणी आणण्याचा प्रयत्न केला. ती योजना माझ्याच सहीने मंजूर केली. त्याचं काम केलं, ते आणलं, परंतु ते पाणी खराब आहे, ते पाणी पिण्याच्या लायकीचं नाहीये, ते पाणी शेतीच्या योग्यतेचं आहे, परंतु पाणी वास मारतं कारण ड्रेनेजचं पाणी त्याच्यामध्ये येतं आणि त्यामुळं लोक म्हणावी अशी समाधानी नाही. एक आहे, ते पाणी पिकाला दिल्यानंतर फार इतर खतं पिकाला घालावी लागत नाही, पण त्या पाण्याला पण मोटारी जुन्या झाल्यात, पंप जुने झालेले, पाईपलाईन काही काही ठिकाणी लीक होती. मी मध्ये अधिकाऱ्यांना त्याचं प्लॅन इस्टिमेट करायला सांगितलं. लोणी भापकरकरांनो ते प्लॅन इस्टिमेट केलं, 54 कोटी रुपये झालं. 54 कोटी रुपये झाल्यानंतर ते पैसे पण आम्ही मंजूर केले आणि त्यांना ते त्या ठिकाणी दिले. पुरुषोत्तम दादा जगतापांना विनंती केली की तुम्ही सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं स्टेंडर भरा, इतर पण कॉन्ट्रॅक्टर भरते, तो त्यांचा अधिकार आहे, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. परंतु जर ते कारखान्याला काम मिळालं तर आपण सगळे लक्ष देऊन अतिशय चांगलं काम, अतिशय चांगल्या क्वालिटीच्या मोटारी, चांगल्या क्वालिटीचे उच्च दाबाचे पंप आणि त्याच्यातले काही इतर दुरुस्त्या, जॅकवेलचा तिथं प्रश्न निर्माण झाला. इथं बसणाऱ्या काही लोकांनी जिथनं आपण पाणी उचलतो पुरंदरचा टप्पा पहिला, तिथं गेल्यानंतर त्या जॅकवेलमध्ये फुटबॉलच्या ठिकाणी इतक्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या येतात, प्लास्टिक येतं, घाण येते आणि त्याच्यावर तिथं ते सगळे अडकती, अडकल्यानंतर मोटारी ट्रीप होतात, पाणी यायचं बंद होतं, असा सगळा खेळ तिथं खेळावा लागतो. त्याच्याकरता मी अधिकाऱ्यांना म्हणालो की बाबा तुम्ही अशा प्रकारची तिथं व्यवस्था करा की तिथं फक्त चांगलंच पाणी येईल आणि त्याच्यामध्ये ही सगळी घाण येईल ती फुटबॉल पर्यंत येणार नाही अशा पद्धतीचा डिझाईन आता आपण त्यामध्ये केलेलं आहे. सध्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळं ते काम आता आचारसंहितेमुळे थांबलेलं आहे, परंतु आचारसंहिता संपल्या बाकीचं टेंडरचं प्रोसिजरचं काम होईल आणि नंतर आम्ही वॉर फुटिंगवर ते काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे केल्यानंतर आपल्या पुरंदर, बारामती या तालुक्यातल्या ज्या काही गावं त्याच्यामध्ये ओलिताखाली आलेली आहेत तिथं पाणी सुरू होईल, परंतु त्यांनी देखील पाण्याचा प्रश्न सगळ्या बारामती तालुक्याचा संपत नाहीये. आपल्यावर नाझर आहे. आम्ही अतिशय लहान असताना जुनी लोक सांगायची नाझर झालं की पुरंदर तालुक्याचा बराचसा भाग आणि आमच्या बारामती तालुक्याचा बराचसा भाग बागायती होणार. लोकांना माहिती नव्हतं की त्याची कॅपॅसिटी काय, आपल्याला पाणी लागणार किती, आपल्याला तिथं मिळणार किती. आणि नाझर झालं तरी देखील दुर्दैवाने आपला पाण्याचा प्रश्न सुटला नाही, उलट पिण्याच्या करता योजना देखील कधी कधी दुष्काळामध्ये तिथं आपल्याला पाणी आटतं आणि मग टँकर सुरू करावे लागतात अशा प्रकारची आपली परिस्थिती आहे. मित्रांनो, त्याच्यामुळं मी बराच विचार केला. तुम्ही अनेकदा मला आमदार केलं, मी वेगवेगळ्या मार्गांनी योजना केला. मोरगावची 17 गावांची पाणी पुरवठा योजना त्या नाझऱ्यावरनं केली. मला वाटलं की कसल्याही प्रकारचा प्रसंग आला तर माझ्या त्या 17-18 गावांना त्यांच्या पाण्याचं अडचण येणार नाही, माझ्या आया बहिणींना अंडा डोक्यावर घेऊन इकडं तिकडं फिरावं लागणार नाही, असे माझी स्वतःची समजूत होती. वानखेडे त्यावेळेस प्रांत होते. परंतु मित्रांनो, ते पण काही घडलं नाही. त्याच्यामध्ये आता देखील काय अवस्था आहे तुम्ही बघताय. मग मी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत त्यावेळेस थोडासा वेगळा विचार करायचा ठरवलं आणि सुपे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुपे दनवाडी पानसरवाडी काळखरेवाडी चांदगुळेवाडी कंडुकरेवाडी बोडवेवाडी कुतवळवाडी बाबुर्डी नारोळी वडाणं आंबीपूर्द शेरेवाडी 17 गावं आणि 80 वाड्या जवळपास 58 कोटी रुपयाची योजना आणि तिथं गायरानाचा 4 हेक्टर 56 आरचा एक गट आपण घेतला आणि 150 दशलक्ष लिटर त्या तलावाची क्षमता होईल. लिटरमध्ये मी सांगतो 15 कोटी लिटर 15 कोटी लिटर म्हणजे विचार करा एक टँकर असतो साधारण 10,000 लिटरचा. माझ्याकडनं बटन दाबलं गेलं होतं नाही नव्हतं गेलं त्याच्यामध्ये 10,000 लिटरचा तर 10 लिटर 10 टँकर झाले तर 1 लाख 100 टँकर झाले तर 1 कोटी आणि नाही 100 टँकर झाले तर 10 लाख काही थापा मारता हे तुम्ही बोलू नका माझं दिसतं होतं. नंतर 1,000 टँकर झाले की 1 कोटी बरोबर 1,000 टँकर झाले की 1 कोटी असे 1,500 टँकरची व्यवस्था साधारण करून आपण नाही 1,500 नाही 15,000 टँकरचं पाणी 10,000 प्रमाणे त्याच्यामध्ये राहील एवढी क्षमता त्याच्यामध्ये केली आणि त्याच्यातून आपल्याला जे पाणी प्यायला लागेल ते आपण त्याच्यातनं घेणार आहे. त्या सगळ्या वाड्यावासियांना ते पाणी पुरेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. मी यावेळेस थोड्याशा योजना मोठ्या केल्या 700 कोटी रुपये मी तालुक्याकरता खर्च करतोय. दुसरी योजना 51 कोटी रुपयांची केली त्याच्यामध्ये 5 एकरामध्ये हे 10 एकर 11 एकरामध्ये ते साठवण तलाव केला हा साठवण तलाव 5 एकरामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यात साठवण क्षमता 9,80,00,000 लिटरची आहे. ते सावंतवाडी माझं गोजूबाई उंडोळी कप्प जराडवाडी सोनडोळी सुप्प सोनोडी सुप्प भरारपूर नेपतवळ कारकेर खराडवाडी अशी 9 गावांनी 56 वाड्यांची व्यवस्था आहे. तिसरी त्याचं नाव आहे देऊळगाव गोजूबाई खराडवाडी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना. देऊळगाव रसाळ प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेमध्ये जळगाव कप्प जळगाव सुप्प देऊळगाव रसाळ काराटी मळावाडी लोणी घरावाक्या जंजरगाव कोळोली या 8 गावं 68 वाड्या 65 कोटीची योजना केलेली ती पण अशीच मोठी 10,50,50,00,000 लिटरची त्या ठिकाणी आहे 105 दशलक्ष लिटरची. नंतर कटफळ जैनपाणी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना ही कटफळ वंजरवाडी गाडीखेत सावत शिरसुपळ जैनेपाणी निंबोडी पारवडी ही 48,80,00,000 लाखाची केलेली आहे. लोणी वापकर प्राथमिक नळ पाणी पुरवठा योजना लोणी वापकर साहेबा चौडी मासाळवाडी जळकेवाडी तरडोली पळशी मुढाळा भिलारवाडी 8 वाड्या 78 गावं 58 कोटी रुपयाची योजना. त्याच्यामध्ये सस्तेवाडीला 1 हेक्टर 90 आर जमीन घेतली आणि तिथं साठवण तलाव साधारण 121 दशलक्ष लिटर अशा पद्धतीनं 12,10,00,000 म्हणजे साधारण सुप्याला जवळपास सुप्या एवढाच थोडा कमी असं आपण करतोय. त्याच्यातून कायमचं पाण्याचा तुकडा आपल्याला दूर करायचंय. मूर्ती आणि 7 गावं याच्यामध्ये काम पूर्ण झालंय पाणी चालू झालंय लालसा पाणी चालू झालं. त्याच्यात मूर्ती मोडव मोरळवाडी उंबरवाडी मगरवाडी चौदरवाडी देऊळवाडी अळवाटी एवढी आहे 32,51,00,000ची. शेणकरवाडीमध्ये त्याचा सोर्स घेतलेला सस्तेवाडीमध्ये लोणी बापकरचा सोर्स आहे आणि त्याच्यामध्ये इतर पण बाकीच्या बागांच्या भागात हा मूर्ती प्रादेशिकला जोगोडी घेतलंय ते त्यांनी मागणी केलेली होती ती ऍड त्या ठिकाणी केलं. माझं सांगायचं तात्पर्य यावेळेस मी काही करू हे पाण्याचं कायमचं दुखणं काय होतं दुष्काळ पडला तरी नाही म्हटलं तरी निरा उजवा कालवा चालतो निरा देवघर पाटघर वीर गुरजवणी याला पाणी असतं आणि म्हणून हे झाल्यानंतर अनेक वर्षाचं माझं जे स्वप्न होतं की एकदा माझ्या जिराज भागाला किमान कसल्याही प्रकारचा दुष्काळ पडला तरी आया बहिणींना डोक्यावर हंडा न घेता त्यांना त्यांच्या नळाला पाणी येईल अशा प्रकारची व्यवस्था मित्रांनो केली. त्यांनी 700 कोटी खर्च केले 350 कोटी रुपये केंद्राकडनं आणले 350 कोटी रुपये राज्य सरकारमध्ये घातले आणि या योजना केल्या.
आता हे करत असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या सगळ्या योजना पूर्ण झाल्यानंतर बऱ्याच अंशी मार्गी लागेल. ज्यामध्ये फक्त लाईट बिलाच्या बद्दल जरा तुम्ही सहकार्य केलं पाहिजे, तरी देखील ह्याच्यातले काही योजना मी सोलरवर त्या ठिकाणी घेतोय. सोलर घेतला की मी पुरंदर पण सोलरवर घेतोय, म्हणजे सूर्यप्रकाशावर त्याच्यावर वीज तयार होऊन ती आपल्याला लागणार, आपण वापरणार. जनाई शिरसाई पण मी सोलरवर घेतोय. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याला लोणी भापकरकरांनो, पंचक्रोशीतील लोकांनो करोडो रुपये लागतात, परंतु ते शेवटी मी तुमच्या सगळ्यांच्या करता करणार म्हणजे करणार, कारण मला ते एकदा दूर करायचं. मला एका गोष्टीचं वाईट वाटतं, आज मी एवढं सगळं काम करतोय, माझ्या समोरचं कुणी एवढं काम करू शकत नाही, तरी देखील काही माझे या भागातले मंडळी आहेत, वस्तीवर राहणारे काही काही जण वेगळं काम करतात. मला आश्चर्य वाटतं की ते समोरचे ते पण 10-15 वर्ष खासदार होते, त्यांनी काय तुम्हाला दिलं मला सांगा, जे म्हणेल ते तुमचं ऐकेल. म्हणजे बाकीच्यांनी खासदार व्हायचं आणि काही करायचं नाही, आणि मी मात्र सतत काही ना काही हातपाय हलवत बसायचं, आणि माझ्या जिरायत भागाचं नाव जिरायत शब्द काढून माझा बागायती भाग कसा होईल याबद्दलचा माझा प्रयत्न करायचा, आणि हा मी मनापासून करतो. माझी तरुण तरुणींना पण विनंती, एक माझी तरुणी माझ्या शेजारी बसली, आज ती पोलीस खात्यामध्ये सर्व्हिसला लागलेली, ट्रेनिंग तिथं सुरू आहे. अशा पद्धतीनं आमच्या ग्रामीण भागातली मुलं मुली लागावी हे आमचं त्या ठिकाणी स्वप्न आहे. आपला हा परिसर कसा बदलत गेला त्याचे तुम्ही आम्ही साक्षीदार आहे. मित्रांनो, आम्ही आता पुरंदर उपसा सिंचन योजनेचं जसं काम मार्गी लावतोय, तसं मी जनाई आणि सिरसाईचंही काम मार्गी लावतोय. आता काही प्रमाणामध्ये मी पाणी दिलंय, परंतु यंदा धरणांची परिस्थिती थोडीशी बिकट आहे, कारण दुष्काळी परिस्थिती. एक चांगलं झालंय, हवामान खात्याने सांगितलं की यंदा पाऊस लवकर सुरू होईल. आता मे महिना सुरू झाला, आज 4 तारीख आहे, म्हणजे कदाचित 25 तारखेच्या दरम्यान रोहिणी नक्षत्र मृगाच्या आधीच निघतं ना, तर त्याच्यामुळे त्या काळामध्ये पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. ज्यांनी अंदाज वर्तवलाय त्याच्या तोंडात साखर पडो आणि ते खरं हो एवढीच माझ्या सारख्याची भावना आहे. पण मी पुरंदर केल्यानंतर बंद पाईपलाईनच्या करता काही काही भागात काम केलं, ते माझ्या लोणी बापकर परिसरात केलं, वाकीच्या तलावाच्या परिसरात केलं, मोरगावच्या परिसरात केलं, वरकडवाडीच्या परिसरामध्ये केलं, वाड्याच्या परिसरामध्ये केलं. इतर माझे काही बांधव बसले महायुतीचे सहकारी, या सगळ्यांना माहिती आहे. आणि ते CSR मधला पैसा मी त्या ठिकाणी खर्च केला, त्याच्यामध्ये शासनाला तोशीच लागून दिली नाही. पण मला इथं जरा कुरकुर ऐकायला मिळाली की ठराविक लोकांच्या इथंच पाण्याचे वॉल काढलेले. होय साहेब, तेच बोलतोय ना राव, मला जे कळलं मी खोटं नाही बोलणार. मी खर अरे मला ते कळलेलंय, मी सांगतो माझा ऐकल्यावर बोल ना बाबा, मी कुठं नाही म्हणतोय, चुकलंय म्हणतोय ना, जो काम करतो तो चुकतोय. मला मी अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा तिथं भेदभाव करू नका, सगळे शेतकरी माझेच आहेत. अरे थांब ना बाबा, ते सगळे शेतकरी, तो कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा हा विचार कधी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना केला नाही. माझी त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला विनंती आहे, काम करत असताना काही लोकांच्या चुकामुळे हे घडलंय, मी दुरुस्त करतो. मी हे झालं की अधिकाऱ्यांना सांगतो की नक्की मला मॅपवर दाखवा, वॉल कुठं काढायला पाहिजे होता, कुठं काढला. मी फक्त लोणी भापकरच्या बद्दलच बोलत नाही, ते मोरगाव असेल किंवा कुठं कुठं आपण पाईपलाईन फिरवली त्या त्या भागामध्ये असेल. आपण पाईपलाईन का फिरवतोय की पाण्याचा गैरवापर होऊ नये. पाणी पुढं सरत असताना तिथं कारण नसताना वाया जाऊ नये, त्याकरता आपला हा प्रयत्न चाललेला आहे. मित्रांनो, मी पुन्हा तुम्हाला सांगतो, काम करत असताना हे झालंय, परंतु त्याच्यात चूक झाली त्याच्यात दुरुस्ती करण्याचं काम कुणालाही नाराज न करता त्या संदर्भामध्ये मी आचारसंहिता संपल्यानंतर वाटल्यास मला तर सकाळी 6 उठून कामाची सवय, अधिकाऱ्यांना घेऊन 6 येतो, धार 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 चालतो, म्हणजे तुम्ही बरेचसे झोपलेले पण असाल, ज्यांना कळेल ते उठतील, त्याच्यामध्ये मला काही दुमत नाही.
परंतु लोकांना आपला त्रास होऊ नये, सकाळी सकाळी लवकर बघितलं, काम बघितलं तर त्या पद्धतीनं आपण करू, अशा प्रकारची माझी तुम्हाला सूचना राहील, विनंती राहील. त्याचबरोबर मी पुरंदर उत्साही शौचन योजनेच्या करता मधी तुम्हाला पुण्याच्या सभेमध्ये पाहायला मिळालं असेल. मित्रांनो, आम्ही सगळेजण प्रमुख लोकचारी उमेदवार, नंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पंतप्रधान आणि इतर आमदार सगळे आम्ही पहिल्या रांगेमध्ये होतो, चंद्रकांतदादा पाटील वगैरे. पण माझी खुर्ची नेमकी मोदी साहेब होते त्यांच्या उजव्या हाताला आणि पलीकडं बाकीचे नाही. माझ्या उजव्या हाताला एकनाथराव शिंदेची होती आणि त्या शेजारी माझी होती. एकनाथराव शिंदे मी जसं भाषण करतो ते भाषण करायला गेले की मी माझी खुर्ची सोडली आणि शेजारच्या मोकळ्या खुर्चीवर जाऊन बसलो. का? तर मला त्यांच्याशी संभाषण करायला सोपं जावं. मी देशाच्या पंतप्रधानांना बोलत होतो, लोणी भापकरकरांनो, माझ्या ह्या इकडच्या पट्ट्यातल्या आलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो, मी काही इकडच्या तिकडच्या गावच्या गप्पा कसा झाला उरोस, कसा झाला तमाशा, कशा झाल्या कुस्त्या, आज आता कुस्त्या येत नाही, काय चितपट केलं, काय घोटण्या डाव टाकलं, तिचे आता हे असलं काही मी बोललो नाही. मी त्यांच्याशी माझे हेच प्रश्न मांडत होतो की मोदी साहेब, मी अनेक वर्ष या राज्याचा अर्थमंत्री म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय, परंतु काही योजना माझ्या इंदापूर तालुका, बारामती तालुका, पुरंदर तालुका, दौंड तालुका, हवेली तालुका या इकडच्या भागाकरता आणि माझ्या नीरा डावा कालवा जो नीरा नदी जी आहे तिथं पलीकडे एका बाजूला खंडाळा आहे, फलटण आहे, माळशिरस आहे, माझ्या अलीकडच्या बाजूला पुरंदर आहे, बारामती आहे, इंदापूर आहे, असा जो माझा पट्टा आहे तिथं मला निधी लागणार आहे. माझ्या करा नदीवर मी बंधारे करतोय ते माझ्या म्हणजे राज्य सरकारच्या खर्चातनं त्या ठिकाणी होईल, तिथं कुठची अडचण नाही. पण बाकीच्या बाबतीमध्ये काही आम्हाला कामं करायची, विशेषतः वीर धरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी, यादवराव शिंदे आपले चौधरवाडीचे ते माझ्या मागे लागले, दादा किती दिवस आम्ही तुम्हाला सांगायचं, म्हणून मी त्यांच्यापुरती योजना करत होतो, परंतु ती बाकीच्यांना कळलं, मग मूर्ती म्हणलं, मुडवं म्हणलं, जोगोडी म्हणलं, आमचं काय, मग ती योजना मी विस्तृतपणे त्यात मुडा घेतले, डाका घेतले, लोणीक भापकर घेतले, ते सगळे त्याच्यामध्ये किती गाव आहेत, 39 का काहीतरी गाव आहेत, 39 गाव आहेत, अशी ती गावं घेतली. काही राहिलेलं असेल तर तेही गाव घेईन, ती जबाबदारी माझी, तुम्ही काळजी करू नका. जरासे तुमच्या तिकडचाही भाग राहिला असेल तरी मी काराटी, माळवाडी, भिलारवाडी, झरकेवाडी सगळ्या त्या गोष्टी त्या ठिकाणी घेतो. मी म्हणून कुठलं पाणी आणणार, मी दोन प्रकारे पाणी आणण्याचा निर्णय घेतला आहे. एक ओव्हरफ्लोचं पाणी वीर धरणातनं जे पडतं ते नंतर नदीला जातं, नदीचे तिथले केटीवे दोन बॅरेज मी केले, एक उद्धटला केला आणि एक सोमथळीला केला, तशा प्रकारचे बॅरेजेस बाकीचे करायचे, म्हणजे तिथल्या नदीचा दोन्ही सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा आणि इकडे पुणे जिल्हा यांचा प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघेल. त्याच्यानंतर तिथं पाणी तेवढं आहे, दोन महिन्यात ओव्हरफ्लोचं एवढं पाणी वाहतं वीर धरण भरल्यानंतर की जवळपास 3-4 वेळेला वीर धरण भरेल. ते पाणी उचलायचं, ते माझ्या नाजऱ्यामध्ये टाकायचं, ते माझे इथले जेवढे काही तलाव आहेत, वाटी तलाव असेल, माझा तरुणलीचा तलाव असेल, तर सगळे तलाव त्याच्यामध्ये वाटी आणि तरुणली मोठे आहेत म्हणून मी त्याचा उल्लेख केला. पैसे पण आहे, जेवढे जिरायत भागात तलाव आहेत तेवढे तलाव. एक मिनिट रे, तर त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये ते पाणी मोठ्या हॉस्पॉटच्या मोटारनी, मोठ्या पाईपलाईननी, मी आता लाकडी लिंबोडीचं काम सुरू केलेलं आहे. तुम्ही कधी इंदापूरला गेल्यानंतर बघा, माझ्या एवढ्या उंची एवढे पाईप आहेत एवढे, आणि त्याच्यातनं ते पाणी मी इंदापूर तालुक्यातली 10-12 गावं आणि आपल्या बारामती तालुक्यातली जिरायत भागातली वर येणारी कन्हेरी, काटेवाडी, सावळ, जैनकवाडी, गाडीखेल, कटपळ, अशी सावळ अशी काही गावं तिथे घेतलेली आहेत की जिथं मी पाणी देऊ शकलो नाही. ते पाणी उजनीच आहे, तिथंही मी सोलर पॅनल बसवणार आहे. इथं पाण्याचा तुम्हाला इथं पुढं बिल येणार नाही अशी व्यवस्था मी करणार आहे. मग ती जनाई असेल, शिरसाई असेल, पुरंदर असेल किंवा लाकडी लिंबोडी योजना असेल. पण आता ह्या सगळ्या योजनांना पाणी पाहिजे, आता उल्लेख केला त्याला पाणी पाहिजे,
म्हणून पावसाचं ओव्हरफ्लो करणारं चांगलं पाणी नीरा नदीतनं नीरा नदीपासून संगमतीतनं चंद्रभागेला चंद्रभागेवरून कर्नाटकात कर्नाटकातनं समुद्राला समुद्राला जातं. त्याच्यावर काही कुणाच्या तोंडातला घासा पण काढून घेऊ शकत नाही काढत नाही. त्याच्यावर कुणाचा विरोध असायचं कारण नाही. हे ओव्हरफ्लोचं पाणी ते तिथनं उचलायचं आणि वरच्या पट्ट्यामध्ये सगळं दोन महिन्यात सगळी आपली भांडी शेततळी असतील बाकीचं असतील ते सगळं भरून घ्यायचं. एकदा वाकीचाही तलाव आपला खूप मोठा आहे. मला बऱ्याच जणांनी सांगितलं वाकीचा तलाव पूर्ण भरला तर वर्षभर तर ते पाणी पुढचंच पुढचं. म्हणजे आता दरवर्षी जर आपण भरला तर काही भूगर्भातली पाण्याची पातळी वाढण्याच्या करता देखील शेतकरी मित्रांनो तरुण मित्रांनो आया बहिणींनो आपल्याला मदत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण करायचं ठरवलेलं आहे. आणि दुसरं आपलं खडकवासल्याचं पाणी कमी पडतंय का तर मी राजकारणात आलो तेव्हा 5 TMC पाणी पुणेकर प्यायचे आता पुणेकर 22 TMC पाणी पितात एवढी लोकसंख्या वाढली. पाणी पुण्याचं कमी झालं. माझ्या इंदापूर तालुका बारामती तालुका दौंड तालुका पुरंदर तालुका हवेली तालुका हे पाणी खडकवासल्याचं कमी झालं. त्याच्यामध्ये आता मी खडकवासल्याचा डायरेक्ट बोगदा काढून फुरसुंगीला काढतोय. त्याच्यातलं टेंडर आता निघेल. माझी देवेंद्रजीशी बोलणं झालंय आणि ते काम करून कॅनॉलचा जो एरिया आहे तिथं आम्ही मोठा रस्ता पुणेकरांना रस्त्याची गैरसोय राहू नये म्हणून वाहतूकची कोंडी सुटावी त्याकरता करायचं असं आमचं त्याच्यामध्ये नियोजन आहे. आणि हे नियोजन करत असताना त्यामध्ये आम्ही टाटाचं पाणी प्यायला पुण्याला घ्यायचं टाटाला विनंती करायची. टाटा जर म्हणाले की बाबा माझ्या विजेचं काय आपण टाटाला सांगायचं की आता आमच्याकडे वीज भरपूर आहे सेंट्रल ग्रीडला वीज भरपूर आहे तुमची जेवढं तुम्ही पाण्याची वीज तयार करता तेवढीच वीज आम्ही तुम्हाला शासनाच्या वतीनं देऊ त्या बदल्यात तुम्ही आम्हाला पाणी द्या आणि ते पाणी पुण्याला प्यायला आणि ते पाणी माझ्या टेमगरच्या पुण्याला प्यायला द्यायचं. ते दिल्यानंतर खडकवासल्याला पावसाळा संपल्यापासून पुढचा पावसाळा सुरू होईपर्यंत खडकवासला कॅनॉल बंद होणार नाही एवढं पाणी तिथं राहील एवढं पाणी तिथं राहील. कारण एकदम पाणी तिथं 10 ते 15 TMC वाढतंय आणि ते खूप आपल्याला त्या पाची तालुक्याला उपयोगी पडतंय. माझी जनाई चालेल माझी सिरसाई चालेल त्याच्यातले पण बाकीचे जे काही कामं राहिलेली असतील तर ती पण बंद पाईपलाईनची करून देतोय. हे सगळं माझं नियोजन आहे आणि त्या पद्धतीनं दोन्ही बाजूला कुठलं पाणी. आणि तिसरं मधी सासवडच्या सभेमध्ये मी बोललो गुंजवणी धरणाची पाईपलाईनचं काम सुरू झालेलं आहे. मी वेल्ह्याला आता उद्या सभेला जाणार आहे. भोरला पण माझी शहरामध्ये उद्या सभा आहे. उद्या पहिली सभा माझी भोरला आहे दुसरी वेल्ह्याला आहे तिसरी दौंडला आहे चौथी इंदापूरला आहे 5:45 आपल्या बारामतीला नेहमी सांगता सभा होती तिथं आहे. तिथं पण आपण ज्यांना शक्य असेल त्यांनी विचारायच्या या मित्रांनो त्याच्यामध्ये ती पाणी गुंजवणीचं वेल्ह्या तालुक्याला जेवढं अलर्ट झालंय ते त्यांना देऊन त्याच्यामधलं पुढचं पुरंदर तालुक्याला देऊन पुरंदर तालुक्याचा पण दुष्काळी भाग हा बागायती करायचा वेलक मला वाटतं 3.4 TMC आहे आणि त्याच्यातून तिथलाही प्रश्न त्या ठिकाणी निकाली काढायचा. अशा प्रकारे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अनेकदा अनेक खासदार निवडून गेले अनेकदा अनेक आमदार निवडून गेले अनेकदा पवारसाहेब 4 वेळेला मुख्यमंत्री झाले मी 5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो सुप्रिया 3 वेळेला खासदार झाले असे आम्ही सगळेच गेलो. परंतु हा प्रश्न मी काम करत होतो मला वाटत होतं की काहीतरी त्याला मार्ग निघेल. गऱ्हालंगजीला पण बंधारे केले पण त्या बंधाऱ्याची काय अवस्था आहे ते तुम्ही बघा. त्याला दुसरी एक टेक्नॉलॉजी मी आणलेली आहे त्याचंही काम टेंडर ते किती कोटीचं आहे ते टेंडर जवळपास 2 कोटी कमी 100 कोटीचं आहे. अशा पद्धतीनं ते काम मी करून देणार आहे चांगले कॉन्ट्रॅक्टर लावणार आहे आणि या पद्धतीनं आपल्याला काम करायचंय. माझी लोणी भापकर आणि पंचक्रोशीतील जमलेल्या माझ्या सगळ्या या भागातल्या बांधवांना विनंती आहे आया बहिणींना विनंती आहे. मला बाकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगू शकलेलो नव्हतो. आज मुद्दाम मी या भागामध्ये सभा घेऊन हे सगळं तुम्हाला सांगतोय आणि ह्याच्याच करता अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांचं कधी जमत नव्हतं. आम्ही एकमेकाला पाडायचा प्रयत्न करायचो परंतु आम्ही तो नाद सोडला.
दोन साठीच्या पुढे गेलं, मी पण साठीच्या पुढे गेलं, किती दिवस भांडायचं. दत्ता मामाला पण बरोबर घेतलं, इकडे राहुल कुल आणि रमेश अप्पाला पण बरोबर घेतलं, इथं विजय शिवचर्यांना बरोबर घेतलं, बाबा जाधवरांना बरोबर घेतलं, दिगंबर दुर्गाडेला बरोबर घेतलं, असे सगळे आम्ही त्याच्याबद्दल एकत्र आलेलो आहे. राज्य सरकारचा मी निधी जितका लागणार आहे ती जबाबदारी माझी, मी शब्दाचा पत्ता मी तिथे कमी पडणार नाही, पण एकट्या राज्य सरकारच्या पैशातून ही कामं होणार नाही, त्याला करता केंद्राचा पैसा भाऊसाहेब लागणार आहे. कारण काम मोठं आहे, त्या तीन चार गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे, त्या करण्याच्या करता केंद्रात केंद्राच्या विचाराचा खासदार निवडून गेला पाहिजे. मी माझी बायको म्हणून सांगत नाही, परंतु ती निवडून गेल्यानंतर केंद्र सरकार मधल्यांना पाठिंबा देणार आहे. पाठिंबा दिल्यानंतर मला केंद्राच्या नेत्यांना सांगता येईल की आता आम्ही पाठिंबा दिलाय, आम्ही काही तुमची उणीजुणी काढणार नाही, टीका करणार नाही, आम्हाला निधी द्या, आम्हाला पैसे पाहिजे, विकास करण्याकरता पैसे पाहिजे. माझा कायमचा जिरायत शब्द काढण्याकरता आणि तिथं बागायती शब्द आणण्याच्या करता पैसे पाहिजे. हे करताना एवढी मोठी मशिनरी आलेली आहे, आता काम करायचं म्हटलं तर वॉर फुटिंगवर एक दोन वर्षामध्ये कामं त्या ठिकाणी होऊ शकतात, काही कामाला वर्ष लागेल, काही कामाला दोन वर्ष लागतील, अशा पद्धतीचं ही सगळी योजना आहे. माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, तुमच्या गावामध्ये असणारे स्थानिक वाद, ग्रामपंचायतीचे वाद, कृपा करून ह्या लोकसभेच्या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे, माझ्या ह्या भागातल्या पुढच्या पिढीचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. मी त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातली कामं चाललेली आहेत, इथं लालासाहेब नरोटे आणि मूर्तीची लोक बसलेली आहेत, त्या योजनेमध्ये येणारी लोक बसलेली आहेत, त्यांना विचारा आता पाणी स्वच्छ आणि चांगलं नेते गेले का, आपण भरपूर म्हणजे कसंही उदळपट्टी करू नको. तिथून आता आपण टँकर भरतो, कधी कोणी मनात आणलं होतं का, मूर्ती प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतनं आम्ही आमच्या बाकीच्या गावांना टँकर भरू शकू, जसं सुप्याचा तलाव भरल्यानंतर आपण तिथली तिथं टँकर भरायचो आणि ते आपण वेगवेगळ्या गावांना द्यायचो. मला मित्रांनो हे काम करायचं की तुमचं टँकर मधनं तुम्हाला मुक्तच करून टाकायचं, त्यामध्ये पुन्हा मला दादा टँकर द्या असं कोणी सांगायला येता कामा नये, या प्रकारची परिस्थिती करायची. आणि ती पिण्याच्या पाण्याच्या योजना आहे, शेतीला तर एवढं आपण पाणी देतो तेवढं प्यायला पाणी लागत नाही, किती कोटींच्या आणि किती टँकर त्याच्यामध्ये साठवले जातील अशा प्रकारच्या त्या योजना आहेत. तुमच्या कुठल्याही जमिनीला धक्का लावला नाही, उलट त्या भागातल्या राज्य सरकारच्या किंवा सस्तेवाडीच्या जमिनी घेतलेल्या आहेत, इतर भागातल्या जमिनी घेतल्या आहेत, पण माझ्या या भागातल्या लोकांना कायमचं पाणी हक्काचं मिळावं. वेगवेगळ्या योजना मी केल्या, तुम्ही मला कुणी उठून सांगा की आता मी मूर्तीला दिलेली योजना, ती योजना जवळपास 32 कोटी 51 लाखाची येणार असेल, त्या योजनेमध्ये आता कुठं अडचण येणार आहे का, कारण तिथं तर नेहमीच पाणी निरा डाव्या कालव्याला असतं, आताही डावा कालवा आपण जून पर्यंत चालू ठेवणार आहे, म्हणजे कुठल्याही योजनेला पाणी कमी पडणार नाही. क्लोजर आला नीट ऐका, कॅनॉलला यदा कदाचित क्लोजर आला तर किमान 1.5 ते 2 महिने पाणी पुरेल, 1.5 ते 2 महिने पाणी पुरेल, एवढी व्यवस्था माझ्या बारामतीकरांनो आपण महायुतीच्या मार्फत तिथे केलेली आहे. मी सरकारमध्ये गेलो ते मला सत्ता पाहिजे म्हणून मी गेलो नाही, माझी मधी थांबलेली कामं, मी 1 वर्ष 1.5 वर्ष सत्तेत नव्हतो त्यावेळेस कामं सगळी रखडली, जे गती चाललेली होती त्याला ब्रेक बसला, ते मला चालू करायचं होतं, मला माझ्या गावकऱ्यांना 25-15 निधी द्यायचा होता, माझ्या गावकऱ्यांना राज्य सरकारचा निधी, माझ्या गावकऱ्यांना जिल्हा परिषदेचा निधी, माझ्या गावकऱ्यांना डीपीडीसीचा निधी, आता डीपीडीसीचा पालकमंत्री म्हणून मीच प्रमुख आहे आणि त्याच्यामुळं कुठल्याही जाती, माझा मागासवर्गीय असू द्यात, माझा मुस्लिम समाज असू द्यात, माझा 18 पगड जातीचे 12 वडलुतेदार असू द्यात, कुणालाही त्याच्यामध्ये अडचण येऊ नये अशा प्रकारचं काम मी केलंय. मला कोणाला दुखवायचं नव्हतं, मी अनेक प्रकारे प्रयत्न केला, मी माझ्या वडीलधाऱ्यांना सांगितलं, आम्ही आमच्या साहेबांना सांगितलं, साहेब आमदार सगळे म्हणतायत तुम्ही ऐका, आम्ही 40 वर्ष तुमचं ऐकलंय,
50 वर्ष तुमचं ऐकलंय, आता हे केल्याशिवाय तरुण पाय नाहीये, त्याला पर्याय नाहीये. उगीच आता काही काही जण माझ्या विरोधात गरळ ओकण्याचं काम करतात, मला त्यांच्यावर टीका करायची नाही, त्यांचा त्यांना नकला, पण मला माझ्या लोकांचा प्रश्न सोडवायचा आहे. आणि मी आता साठीच्या पुढे गेलो, शेवटी मला पण काही मर्यादा आहे, आणि त्याकरता हे सगळं काम मी हर्षवर्धन पाटील, राहुल कुल, आप्पा, आमच्या दत्ता मामा, आमचे विजयराव अशा सगळ्यांनी मिळून आम्ही हातामध्ये घेतलेले. मतभेद बाजूला ठेवले, काय एकमेकाच्या विरोधात बोलून एकमेकाला दमदाटी करून लोक टाळे वाजवतात, परंतु त्याच्यातनं पाण्याचा प्रश्न सुटत नाही, त्याच्यातनं रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. एकदा इथं एवढं सगळं क्षेत्र ओलिता खाली आलं, मी काल इंदापूरमध्ये होतो, काय बोरीमध्ये द्राक्षाच्या बागा आहे. लोक म्हणली दादा तुमच्यामुळे हे कॅनल चालू आहे, म्हणून आम्ही आज 100-125 रुपये किलो द्राक्ष विकतोय, करोडो रुपयाचा पैसा तिथं होता. साधारण त्याच पद्धतीची माझी या भागातली जमीन आहे. पाणी आल्यानंतर माझा शेतकरी भातदार आहे, त्याच्या अंगात पाणी आहे, परंतु दुर्दैवाने त्याच्या शेतात पाणी नसल्यामुळं तो त्या ठिकाणी त्या शेतीचा चांगला उपयोग करू शकत नाही. आणि म्हणून गावातले असणारे जे काही मतभेद आहेत ते बाबत तो बाजूला ठेवा. काही ठिकाणी आताच निवडणुका झाल्यात ग्रामपंचायतीच्या, थोडस एकमेकाला करीला पेटलेले होते, एक बाजू निवडून आली दुसरी बाजू पराभूत झाली. हे करत असताना तुम्ही बघा, कधीही बारामती तालुक्यामध्ये रस्त्यांची कामं एवढी झाली नाही, तेवढी रस्त्यांची कामं ह्या 5 वर्षात केली गेली. कुठल्याही रस्त्याला जावा, काही थोडस राहिलं असेल ते पण आपणच करणार, दुसरं कोणी करणार नाही, दुसऱ्या कुणाचा घास नाही. ते नुसते आता प्रचाराचा करता येतात. 7 तारीख उद्या त्याच्यात एक माईचा लाला तुम्हाला भेटायला यायला काही यंत्र पडले नाही. ते म्हणतील आम्हाला आमचा धंदा आहे, आम्हाला आमच्या गाड्या विकायच्या, आमच्या शोरूमचं कोण बघणार, आमच्या ऍड्रेसचं कोण बघणार, माझं कर्ज जामखेडचं कोण बघणार. हे असले सगळे यांची नौकरी चाले, ती माझ्या घरातलीच आहे, पण फार आता वळवळ तोड असं का चुरचूर 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 पोपट कसं बोलतो. आणि तुम्ही माझ्यासमोर या, तिथं तुम्ही बोला, इथं मी बोलतो, बघू बरं कोण बोलायला ऐकतंय. उगीच आम्ही गप्प बसलोय, नको बाबा, आपलेच दात आपलेच ओठ कुठं आपलं लोकांच्या समोर पंचनामा करायचा, लोकांना तर बघायचंच आहे. ती काय बोलला आता, ती काय बोलते, ती काय बोलला आता, हे काय उत्तर देतो. आणि त्या उत्तराने काय तुमचं माझं पोट भरणार आहे का पाणी येणार आहे का मंजुऱ्या मिळणार आहे का निधी येणार आहे दिल्लीत ना, 10 वर्ष निधी आला नाही. आणि आजही माझ्या लोणी भापकर मध्ये काहींच वेगळं चाललेलं आहे, मला सगळं दिसतंय. मी त्यांना विचारलं नाही, पाणी ज्या वेळेस देईल ना आता म्हणेल पाण्याला हात लावायचा नाही, तुझा संबंध आता पाण्याला हात लावायचा नाही. ज्यांनी मला मदत केली त्यांनी पाण्याला हात लावायचा, हा हिंमत मी तसं करणार नाही. पण मी सांगतोय त्यांना काहीतरी जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे. जी अजित पवार जीवाचं रान करतोय, बेंबेच्या देठापासून बोबलतोय, घसा कोरडा करतोय, ते माझ्याकरता नाही करत, मी माझ्या समाजाच्या करता करतोय, मी बारामतीकरांच्या करता करतोय. त्या गोष्टीचा विचार करा ना. उगीच हा इकडे प्रचार करतोय म्हणून मी तिकडे प्रचार करतोय. अरे मला माझ्या मुस्लिम बांधवांना सांगायचं, मी सगळ्यात जास्त यंदा किती दिले अल्पसंख्याक विभागाला, जवळपास 30 कोटी दिले ग्रामीणला, शहराला वेगळे दिले. तुम्ही बारामतीचा शादी खाना जाऊन बघा एकदा, तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल. करायचं तर काम कणखणीचंच करायचं, हायगच करायची नाही. तुमची पंचायत समिती कशी झाली, तुमचं ऊर्जेचं भवन कसं झालंय, तुमचं बस स्थानक. अरे मी आता दुसऱ्या तालुक्यात जातो, म्हणतो राव दादा हे आमचं बस स्थानक, राव आमचं काहीतरी करा. आणि तुमचं बस स्थानक फार एअरपोर्टला लागून असं झालं, बाकीच्याही ठिकाणी कामं चालली, ही कशामुळे झाली, महायुतीमुळे झाली, मला एकनाथरावांनी देवेंद्रांनी साथ दिली म्हणून झाली. आज तिथं माझ्या मुलींना, माझ्या महिलांना, माझ्या सर्वांना सोय सगळी व्हावी अशा पद्धतीनं केलंय. आता रेल्वे बारामती आणि पंतप्रधानांकडनं ऑनलाईन भूमिपूजन करून घेतलं आपली फलटण,
ते काम आपल्याला करायची. अहो केंद्राकडे एवढा पैसा असतो ही कामं करायला, केंद्राचं एवढंच म्हणणं असतं की हो आम्हाला तुम्ही नावं ठेवू नका, आमच्यावर टीका करू नका. ती पण कामाची माणसं आहेत ना, ती मदत करायला तयार आहेत ना, परंतु आपले खासदार नाही टीकाच करायची. अरे काय टीका करून मिळालं, 15 वर्षात काय मिळालं मला सांगा. माझ्या गुरुणी भापकर मध्ये खासदाराच्या कडनं काय काम झालं एक सांगा, एक सांगा. पैशीत काय काम झालं, मासाळवाडीमध्ये काय काम झालं, ही मोरगावात काय काम झालं, म्हणजे हे वस्तुस्थिती आहे. मला त्यांना दुखवायचं नाही, मला त्यांना नावं ठेवायची नाही, पण मला सांगायची वेळ आली, मला सांगायची वेळ आली. हे सोप्यामध्ये शिक्षण संस्था चांगल्या पद्धतीनं काम चालू केले का नाही, विद्या प्रतिष्ठानचं कारटीला अनेकांनी ती शिक्षण संस्था कृषी बोर्ड बघितली, मी आता घेतल्यानंतर काय तिथं चाललंय, मी कामाचा माणूस आहे का नाही, तिथं काय माझी मुलं शिकणार आहेत, माझ्या इथल्या ग्रामीण भागाची मुलं शिकणार आहेत, माझ्या माळवाडीची असेल, माझ्या फोंडवाडीची असेल, माझ्या काराटीची असेल, माझ्या तरडोलीची असतील, ही मुलं शिकणार आहेत, मुली शिकणार आहेत, त्यांच्याकरता मी सोय करतो, माझा स्वतःचा स्वार्थ काही नाही. आज तिथं झाड तरी उगवत होतं का, काय हिरवगार कसं केलं, एंट्री कशी केली, रस्ते कसे केले, तिथं पूल पण आता करतोय. मित्रांनो तुम्ही कामाच्या बद्दल आपला कोणी नाद करू नका, काम आपणच करायचं. आज या पद्धती बरोबर आहे, म्हणूनच माझी विनंती काम करायला शिकत हो का, शिके नाही बटन दाबा, दाबा दाबी बटनाची करा. तर पहिल्याच मशीनमध्ये वर्ण 2 नंबरला आपलं घड्याळचं नाव आहे, बटन आहे, आणि तिथं बटन दाबायचं. मित्रांनो आज मला इतकं समाधान झालं, मी सकाळपासून फिरतोय, काही काही लोकांना तिथं घरी मतदान करण्याच्या करता काही आलो, त्यांनी मला दाखवलं बघा दादा आम्ही तुम्हाला मतदान केलं, नावं नाही सांगणार कारण तो आचार संहितेचा भंग, त्यांनी फोटो काढला आणि मला पाठवला हो का दादा आम्ही तुम्हाला मतदान केलं. इतक्या आनंदाने दाखवतात, तरुण पिढीला माहितीये की काम करणार तर अजित पवारच करणार, दुसऱ्याचा दुसरा खास नाही. आमच्या ज्या फौजींनी तिकडे मतदान केले तुम्हाला केले मतदान, अरे बाबा मला माहिती आहे कशाला त्याच्या त्यांना उघड पाडतो, त्याच्यामध्ये हो शिव शाहू फुले आंबेडकरांचा 50 वर्षाचा आपल्याला पुरोगामी विचार हा बरं झालं सांगितलं, बरं झालं. ज्यावेळेस आम्ही शिवसेनेबरोबर गेलो, शिवसेनेबरोबर जाताना शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार मी सोडला होता नव्हता सोडला, आताही एक मिनिट आताही मी ज्यावेळेस त्यांच्या वरिष्ठांशी बोललो त्यावेळेस मी म्हणलं तुमची विचारधारा आहे मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही, लोकशाही आहे, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या द्वारे सगळ्यांना अधिकार दिलेला आहे, आम्ही पण शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार सोडलेला नाही. मी कधीही आमच्या एकनाथराव शिंदे मी देवेंद्रजींनी मुस्लिम समाजाला सगळ्यात जास्त निधी दिला. मित्रांनो त्यांचं मौलाना आझाद महामंडळाचं भागभांडवल 100 कोटी होतं, 1000 कोटी केलं, 1000 कोटी केलं, त्यांच्या वक्फ बोर्डाच्या अडचणी दूर केल्या, त्यांना कर्ज प्रकरण घेत असताना काही गॅरंटीला अडचण आली ती गॅरंटीची अडचण आम्ही सोडून टाकली. तुम्ही विचारा हे केलं की नाही, मी खोटं बोलणार नाही कारण पुन्हा तुम्हालाही माझ्याकडे यायचंय, मलाही तुमच्याकडे यायचंय, आपण खोटं बोलून वेळ मारून देण्यात काही अर्थ नाही. निवडणुका येतील, निवडणुका जातील, पण या ज्या गोष्टी आहेत मी मागासवर्गीय समाजाला सांगेन की ते जाणीवपूर्वक प्रचार करतात की मोदी पुन्हा निवडून आले की संविधान बदलतील. 10 वर्ष निवडून आले संविधान बदललं, अहो काँग्रेसवाल्यांनी कधी संविधान दिन साजरा केला नाही. मोदी साहेबांनी आल्यानंतर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान दिवस सुरू केला आणि त्यांचं एक प्रकारे
त्यांचा मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला, आदर केला, त्यांना त्या ठिकाणी एक रिस्पेक्ट दिला, ही गोष्ट केली. त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही, त्याच्याबद्दल कोणी सांगत नाही. घटना बदलणार म्हणतात, कधी घटना बदलली, कुठल्या घटनेला धक्का लागला, केली ना त्यांनी. आजपर्यंत 106 वेळेला, कोण म्हणजे तुझा अभ्यास आहे, 106 वेळेला घटना दुरुस्ती पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या पासून अमेंडमेंट दिली गेली. त्याच्यातले 88 वेळाला काँग्रेस होत, 88 वेळाला. तेव्हा कुणी टीका केली जाईल, कारण काळानुरूप थोडं अमेंडमेंट, त्याला इंग्लिश शब्द अमेंडमेंट आहे, ते करावं लागतो. आता केलं कशाला केलं, मागास आयोगाची मुदत संपली होती, मागास आयोगाची मुदत संपली होती, ती वाढवायची होती, ती वाढवण्याच्या करता अमेंडमेंट करावी लागत होती. ती नसती वाढवली तर माझ्या मागासवर्गीयांना काय समस्या आजही आहे. ते आयोग जो अभ्यास करतो तो अभ्यास थांबला असता, मग करायला नको होते. इथं महिला बसल्या, त्याच्यामध्ये महिलांना आता 543 जागा आहेत ना लोकसभेच्या, त्याच्यात 181 जागा महिलांना राखीव दिल्या. 543 सोडून 181 महिलांना, तेवढं पार्लमेंट नवीन बांधलंय. आणि आमच्या इथं 288 आम्ही आमदार आहेत, त्याच्यात 288 सोडून, त्याच्यात ज्या महिला येतील त्या महिला येतील सोडून, फक्त 96 महिला वेगळ्या, एवढा त्यांना अधिकार दिलेला. ती अमेंडमेंट केली, वाईट काय केलं कुठेही. मी फार बारकाईने अभ्यास करतो, कारण उद्या मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील आहे. मी तुमचा लोकप्रतिनिधी आहे, मी तुमची कामं करतो. उद्या काही काम करत असताना तुम्ही आता जो मला विचारला प्रश्न, बरोबर विचारला, त्याचं उत्तर मी दिलं पाहिजे. मी त्याच्यामध्ये तळ्यात मिळत करून चालणार नाही, ही आपली भूमिका आहे. अशा पद्धतीनं आपण मित्रांचं पुढे चाललोय. म्हणून माझ्या या सगळ्या भागातल्या लोकांना मला सांगायचं आहे, आपण तुमच्या सगळ्यांच्या करता मेडिकल कॉलेज आणलं की नाही, आणलं ना, कुणी आणलं मागच्या काळात, कुणी आणलं पुस्तकात छापलं की पण त्यांनी नाही. ठीक आहे, हे ह्याच्यामध्ये 370 कलम रद्द केलं, सगळ्यांना वाटत होतं की जातीय दंगली उसळतील, परत परत जातीय दंगली उलट उसळल्या नाही. जम्मू काश्मीरला ते काम केलं, ते काम झाल्यानंतर कुठंही ढोकीचू झालं नाही, सगळेजण गुन्हे गोविंदात राहत आहे. 370 कलम रद्द करताना काँग्रेसचा धाडस झालं नाही, पण जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत राहणाऱ्या सगळ्या भारतीयांना सगळीकडे राहण्याचा, जाण्याचा, जमीन घेण्याचा अधिकार आहे, तो पूर्वी नव्हता, आता तो तुम्हाला आलाय. आम्ही महाराष्ट्र शासनाची जम्मू काश्मीरला जमीन घेतली, जर आमचे मराठी माणूस तिथे गेला तर त्यांची राहण्याची जेवणाची सोय व्हावी याकरता आपण तिथे जमीन घेतलेली. काय वाईट केलं लोक, ते आता इथं संतोष महात्मे ते अमरावतीमध्ये असतात, त्यांना विचारा. संतोषजी तुमच्याबरोबर विकास महात्मे डॉक्टर होते, खासदार, तुम्हाला दोघांना घेऊन जेवढ्या धनगर समाजाच्या प्रश्न आहेत आपण सोडवले की नाही. मी 100% त्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्या. आता माझ्या धनगर समाजाला मी 1000 कोटीचं बजेटमध्ये तरतूद केली, इतरांच्या बरोबरीनं त्यांना सवलती देण्याच्या करता. मराठा समाजाला सारथी आणलं, मराठा समाजाला अण्णासाहेब पाटील महामंडळ आणलं. बारामती बँक आणि पीडीसीसी बँकेमध्ये कर्ज प्रकरण चालू आहे, त्यांनी बघा. मुद्रा लोन पंतप्रधानांनी 10 लाखाचं होतं, आता 20 लाख केलंय. ज्याची पत नाही अशांना ते मुद्रा लोन मिळतं, फक्त घेतलेलं त्यांनी फेडलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. हे सगळं काम आपण करतोय. पीक कर्ज 1 रुपयामध्ये आपण 0% व्याजाने, आणि पीक विमा 1 रुपयामध्ये. आज ते पैसे जमा झाले, दुष्काळ निधी जमा झाला, झाला की नाही. आज आले होते का समोरचे लोक कधी विचारपूस करायला, काय तुझं अडचण आहे, काय तुला त्रास आहे? 70 लाख रुपये मिळाला. त्या संदर्भामध्ये मित्रांनो, मी खोटं करणार नाही, महायुती खोटं करणार नाही. आम्ही अनेक जण एकमेकाच्या विरोधामध्ये वाढलं,
तिथं पाटलाम कचरे वसले, त्या ठिकाणी ते भाजपचं काम करतात, मी राष्ट्रवादीचं करतो, आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो, परंतु आज आम्ही महायुतीच्या निमित्तानं एकत्र आलो, काय बिघडलं? लोकांचं भलं होतं ना का आम्ही एकमेकाचा बांध रेटायचा का एकमेकाला शिव्या द्यायच्या, याचा विचार करा ना। मुस्लिम समाजाला दफनभूमी करता, त्यांचं वॉल कंपाऊंड करण्याकरता हे पैसे आपण दिलेत, त्याच्या आधी मी कधी इतके देऊ शकलो नव्हतो, परंतु आता मी दिले का? तर माग ते काँग्रेसकडे ते अल्पसंख्याक विभाग असायचा, काँग्रेसनी फक्त माझ्या मुस्लिम समाजाची मतं घेतली, परंतु त्यांना त्या पद्धतीनं न्याय दिला नाही। आम्ही आता मागासवर्गीयांना आदिवासींना घरकुलं मिळायची, आता पुढच्या 5 वर्षात 3 कोटी घरकुलं बांधणार आहे। जे गरीब आहेत कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, तो मराठा असू द्या, तो धनगर असू द्या, तो साळी कोळी तेली तांबोळी, तो कुठला आमचा कुठलाही माळी कुठल्याही जातीचा असू द्या, फक्त तो गरीब असला पाहिजे। ही योजना काढली, काय व्हायचं? मागं फक्त ते मागासवर्गीयाला आणि आदिवासींना मिळायची, बाकीची गरीब म्हणायची आम्ही पण गरीब आहे, आम्हाला आम्ही काय घोडं मारलंय, त्याच्यापेक्षा ते काढूनच टाकलं। त्याच्या आधी मागासवर्गीय समाजाच्या मुलांनाच कपडे मिळायचे, मी ते काढून टाकलं। आता सगळ्या जाती धर्माच्या मुलांना कपडे, भेदभाव करायचाच नाही आपल्याला। आम्ही भेदभाव केला की त्या गरीबाला वाटायला ह्याला दिले आणि आम्ही काय उडे मारले, आम्ही पण गरीब आहे ना, त्यापेक्षा सगळ्यांनी घ्या बाबा, नाराजी नको। आज 1,500 रुपये श्रावणबाळ योजनेचे केले, संजय गांधी निराधार 1,500 रुपये केले, आमच्या महिलांना एसटीने जायचं 50% सवलत दिली, पोलीस पाटलाचे पैसे वाढवले, आशा वर्करचे वाढवले, अंगणवाडीवाल्यांचे वाढवले, उपकार केले नाही पण वाढवण्याची दादा दाखवली ना। त्याच्या आधी कोणी दाखवली होती का? 80 कोटी लोकांना मोफत धान्य पुढे 5 वर्ष, 80 कोटी, एकही गरीब म्हणून उपाशी झोपता कामा नये। अरे तुम्हाला किती सांगू, दिवस कमी पडेल, पण माझी विनंती आहे, हे बाकीचे येऊन कानाला घोग्या कसं घुम करतो ते असं करा, मी जेवायला येतो, मी आमच्याला येतो, ते काहीतरी माझं तिथं हे टाका, फोटो काढा, हे जे काही चाललेलं ना त्याचा काही उपयोग नाही बाबांनो। हे सगळं करायचं असेल तर ज्यावेळेस मशीन पुढे जाल त्यावेळेस डोळे बंद करा आणि ठरवा की घड्याला मत म्हणजे आपल्या इथल्या शेतीच्या पाण्याला मत, मग ते घड्याला मत द्यायचं का आणखीन दुसरीकडे द्यायचं? दुसरीकडे मत दिलं तर ते काहीही तुम्हाला मदत करू शकत नाही। 15 वर्षात माणूस कोंबडं कसं थोडं झाकल्यावर हरवतच ना, तशा पद्धतीनं तुम्ही मला सुरुवातीला निवडून दिलं, तेव्हापासून मी सतत काम करत आलो, सतत तुम्हाला भेटत आलो, थोडस कडक बोललं असेल पण हो तर हो, नाही तर नाही। तुम्ही बोललेलं लागले, फक्त काम केलं ना माहिती त्या त्यामध्ये काय काहींची इतकी गंमत आहे हो। तुम्ही किती दिवस वडीलधाऱ्यांची नावं घेऊन निवडून येणार? मी पण वडीलधाऱ्यांचं तुलत्याचं नाव घेऊन निवडून आलो ना एकदा, परंतु नंतर मी माझं काम दाखवलं, दाखवलं की नाही? विद्यमान खासदाराचं गाव कुठलं दाखवलं की नाही? त्याच्यामध्ये तशा पद्धतीने ह्यांनी यांचं काम दाखवलं, काही बोलतच नाही त्याच्याबद्दल, भावनिक करतात। त्याच्यामध्ये अहो जर उद्या कुणी जेवायला घातलं, समजा संजयनी जेवायला घातलं आणि 15 दिवसांनी संजयनी तो जवळ समोर जाऊन संजयचं नाव घेतलं ना, या दुसऱ्या दिवशी काढू। अहो कित्येक कार्यकर्त्यांना 15 वर्षामध्ये तुम्ही किमान महत्वाच्या कार्यकर्त्यांना तरी ओळखलं पाहिजे का? हनुमंतरावला मी शिवसेनेत असल्यापासून ओळखतो, नंतर माझ्याकडे आला पण तेव्हापासून ओळखतो। नाही मला पुन्हा तुम्ही म्हणाल काय राहत आता तुम्ही कशाला काढता, पण मला शेवटी तुम्ही माझी घरची परिवार आहे, मला खरं सांगायचंय, मला काही कुणाला नावं ठेवायची नाही,
ज्याला जमतं त्यांनी ते करावं, ज्याचं जळतं त्याला कळतं, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आणि आता जे काही आता फिरतायत, भापकरांच्याकडे कोण जातं, गोलांड्यांच्याकडे कोण जातं, शिंद्यांच्याकडे जातं, त्याच्या संदर्भात बारोकरांच्याकडे कोण जातं, अरे काय चाललंय राव. या काय, अरे मी आत्ता सांग, इथं समज माझ्या बरोबर आहे. सूर्यवंशींना अहो सूर्यवंशी जे इकडं तिकडं आहे ते आमच्या बरोबर आहेत म्हणून त्यांची नावं घेतली नाही. अरे तेच सांगतो ना, 18 पगड जाती 12 बोलुतेदार, त्याच्यात सगळे आले ना, त्या सगळ्यांना योजना आणल्या ना. रामोशी समाजाला योजना आणली आम्ही आता आठवडे म्हणून सांगतोय. पार्टी आमच्या नवभोवतांना होती, मला मातक म्हणले नव्हतं, आता आमची तिथं नावच येत नाही. त्यांच्याकरता आता आरटी आणली, विचारा. हा त्याच्यामध्ये ओबीसी समाजामध्ये 550 जाती आणि पोट जाती त्याच्यामध्ये मोडतात, त्यांच्याकरता 550 कोटी रुपये दिले आणि अजून कमी पडले तर देईल. ते माझं काम आहे, ते माझं कर्तव्य आहे, त्याच्यामध्ये मी कुठं कमी पडणार नाही. माझी फक्त सर्वांना हात जोडून विनंती आहे की या योजना नीटपणे करण्याच्या करता गावात इतर कुठं मतभेद झालेले असतील तर त्या मतभेदाचा फटका या उमेदवाराला बसून देऊ नका. हा उमेदवार अतिशय समंजस आहे, खानदानी आहे, कुणालाही वेळ वाकडं त्या ठिकाणी बोलणार नाही. तुम्ही म्हणा इकडे चला, चला आता इकडे बसा, बसा. तुमच्या घरचा उमेदवार आहे, तुमच्या हक्काचा उमेदवार आहे, बारामतीमध्ये राहणारा उमेदवार आहे. मला एक दिवस तर इतकं वाईट वाटलं, ज्यावेळेस आमचे वडला समान सुलत्यांनी सांगितलं की ते बाहेरचे 40 वर्ष तुमच्या घरात सून येते आणि तुम्ही त्यांना बाहेरचे म्हणता, पटतं का भाया बहिणींनो? 40 वर्ष म्हणजे उद्या मला सुना येतील, त्या सुनांना मी माझ्या घरच्या समजणार आहे, तरी माझ्या बायकोनं बाहेरची बाबा. त्यामध्ये मला वेदना झाल्या की बाबा तुम्ही अशा पद्धतीनं जर सुनांचा अपमान करणार असाल, आया बहिणीचा अपमान करणार असाल, तर मग न्याय मागायचा कुणाकडे, जायचं कुणाकडे. या गोष्टीचा विचार माझ्या बारामतीकरांनी, माझ्या लोणी भापकरकरांनी, माझ्या सर्व सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी करावा. मित्रांनो इतर पण आता खूप चिठ्या येतात, मी त्याच्याबद्दल एवढंच सांगतो की आचारसंहिता संपल्यानंतर आता जी काही कामं दिलेली आहेत किंवा पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाईपलाईनच्या बद्दल, वीर धरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी शेती पाणी करता मी त्याचा उल्लेख केला, किरण जगदाळेंनी मला दिलेलं होतं, गुंजवणीचं मी सांगितलं, त्याच्यामध्ये काहींनी दिलं की काही सरपंच हे मनमानी कारभार करतात. अरे बरोबर आहे, पण सरपंच ते जाणले मी नाही केलं. अरे पण मागी नाही ना काही केलं मी अहो, पण मी मनमानी करत नाही, मी सगळ्याला सारखा न्याय देतो. माझ्याकडे बघा आणि माझ्या बायकोचं घड्याळचं चित्राचं बटन दाबा, मान्य ना. मी दुरुस्त मी त्याच्या संदर्भात आता मी ज्या दिवशी येईल त्या दिवशी मी आदल्या दिवशी सांगेन, तुम्ही पण 6 वाजता अरे असू दे ना, अरे मला दोन्ही बाजू तपासू दे ना. त्यांचं जर बरोबर असेल तर मी दुरुस्त करेन, जर त्यांचं चुकीचं असेल तर मी सांगेन चुकीचं. कुठली कुठली हायस्कूलची गरज आहे दादा, तुम्ही जर लक्ष, नाही ते हायस्कूल कुठंच आहे, ते आपल्याला लोणी अफकरचे दादा. अरे मी जिल्हा परिषदेची इमारत बांधून देऊ शकतो, मी
इतर एक मिनिट मी म्हणत वाचायची आणि त्यांनी उलट काम करायचं. कुठले कामदारा आता तू लांब चालला कुठल्या कुठल्या तू माझ्यावर लक्ष करतो. एक मिनिट तू आता सांगितलेलं त्या संदर्भात मी ज्यावेळेस ते पाईपलाईन बघायला येईल ना ते आपलं काय दोन तीन तासात बघून होईल एक थांबा रे बाबा ते झालं ना ऐक ना ते झालं की तू मला आठवण कर आधी आदल्या दिवशी मी कळवीनच की मी येतोय म्हणून व्हॉट्सअपवर पण कळवीन मग आपण त्या हायस्कूलमध्ये जाऊ. जे अध्यक्ष आहेत त्यांना पण तिथं आणा जी कमिटी आहे त्यांना आणा मला तिथं माझं नाव नको काही नको मी सगळं ते बघीन की वाटल्यास येताना एक आर्किटेक्ट पण आणीन शिक्षक मंदारला किंवा कोणाला तरी घेऊन येतो. त्या दिवशी मला लक्षात ठेवत मंदारला तिथं आणायचं मंदारला सहा नको तो नऊला आला तरी चालतंय तोपर्यंत आपलं बाकीचं बघून होईल आणि मग बाबा किती खोल्या खराब आहेत तिथं जागा कशी करावी लागेल जसं मी देवगाव रस्त्याला केलं जसं कारखेला केलं जसं आपण बुडाळ्याला केलं आंबीला केलं अंजनगावला केलं मोरगावला केलं मोरगावची पण अजून एक इमारत बांधायची पोपटराव मी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये मी सीएसआर दोन तीन उद्योगपतींशी बोलून ठेवलंय की मला काही कामं सार्वजनिक करण्याच्या करता दीड दोन कोटी रुपयाचा सीएसआर लागेल. मी तुला शब्द देतो की माझ्या गोरगरिबांची मुलं तिथे शिकतायत त्याच्यामुळं त्यांना दर्जेदार अशा प्रकारचं काम आपण आपले आचारसंहिता हे इलेक्शन झालं तर मीच अजित पवार करून देणार दुसरा कोणी तिथं करून देणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे. आणि त्याच वेळेस पोपट तू पण मला आठवण कर त्याच्यामध्ये आपलं ते पण त्या दिवशी इथला प्लॅन बघितला की जाता जाता त्याला मोरगावलाही पाठवू तो पण त्या ठिकाणी बघेल आणि तिकडे येईल काय हा हा ऐका ऐका ते नाही वेळेत परतफेड केली ती आहे ना 50,000 हा त्याच्यामध्ये काय तू इकडे तुला थांब रे इकडे थांब माझा ते प्रोत्साहन अरे इकडे तेच चाललंय ना अरे बाबा तोच विषय ऐक जरा त्यामध्ये सहकारी खात्याला आपण पैसे पाठवलेले आहेत दारासिंग त्याच्यामध्ये काय केलंय दोन वर्ष परतफेड केलेलं रेकॉर्ड असेल तर त्याच्या अकाउंटला डायरेक्ट 50,000 रुपये द्यायचे. त्यामध्ये काही लोकांची इथं तक्रार दिसती आचारसंहिता संपल्यानंतर हा ओरडतोय त्याला घेऊन त्याचा दोष जे असेल त्यांनी बारामतीमध्ये या. मी एआरला बोलून घेतो एआरला सांगतो त्याची विकास सोसायटी कुठली आहे त्या 3 वर्षात त्याचं 2 वर्ष कर्जफेड झालेली आहे का ते असेल तर त्याचं नाव त्यामध्ये येईल आणि त्याला 50,000 रुपये मिळतील ती कुठली अडचण येणार नाही. मी त्यांना ऑलरेडी सहकार विभागाला निधी दिलेला आहे फक्त ते तपासायचं काम एआरचं आणि एआरनी तपासून नंतर डीडीआरकडे जातं आणि डीडीआर यादी फायनल करतं त्यामुळं माझ्या तालुक्यातले किंवा जिल्ह्यातले किंवा राज्यातले जर कुणी राहिलेले असतील तर त्याच्याबद्दलचा पुन्हा एकदा फेर आढावा. पण तुम्ही लक्षात घ्या 3 वर्षात त्यांनी 2 वेळेला तरी कर्जफेड केलेली असली पाहिजे. तुम्ही 1 वेळेलाच केली असेल आणि 2 वर्ष केलेली नसेल त्यांना मिळणार नाही तो लाभ. 3 वर्षातनं 2 वेळा कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये का तर त्यांना सवय कर्ज फेडायची लागावी म्हणून त्याची नोंद माझ्या लोणी भापकरकरांनी आणि माझ्या पंचक्रोशीतील जमलेल्या सगळ्या बांधवांनी या निमित्तानं घ्यावी. माझी 5:30 वडगाव निंबाळकरला सभा आहे तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. आता माझी सभा संपल्यावर कुस्त्या बघायला जावा आणि ते बोलतील. त्या संदर्भामध्ये माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे
कुठेही जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार न करता मी आता जेवढं सांगितलेलं आहे ते मार्गी लावण्याच्या करता तुम्ही सुनेत्र अजित पवार यांच्या घड्याळ्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. तुम्ही त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाला कधी ते तडा जाऊ देणार नाही. आज आपण सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघातील दोन क्रमांकावर ज्यांचं चिन्ह तो बारामती तालुक्यातल्या काही भागातनं आपण पुसू शकलो नाही, आपण काढू शकलो नाही. त्याच्यात आपल्याला दुर्दैवाने यश मिळालं नाही. ही आजपर्यंतची परिस्थिती आहे. आता मात्र मी त्या संदर्भामध्ये एक वेगळी भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आमचं आणि हर्षवर्धन पाटलांचं कधी जमत नव्हतं. मी दत्तामामा भरणे अशा पद्धतीनं इंदापूर तालुक्यामध्ये काम करायचो. दशरथदादा माने, प्रवीण माने, जे आपले प्रदीप गारटकर असे सगळे मिळून आम्ही तिथं राष्ट्रवादीचं काम करतोय. आणि आमचे हर्षवर्धन पाटील आमच्या विरोधामध्ये काम करायचे. तिकडं राहुल कुल जो एकेकाळी आपला भाग माझ्या माहितीप्रमाणे दौंड तालुक्याला जोडलेला होता विधानसभेला, तिथं थोरात आणि राहुल कुल अशा पद्धतीनं तिथलं राजकारण चालतं. पण मित्रांनो, ह्या निवडणुकीच्या निमित्तानं राहुल असेल, रमेश थोरात असतील, हर्षवर्धन पाटील असतील, अजित पवार असतील, दत्तभाव भरणे असतील, विजय शिवतरे असतील, आमचे बाबाराजे जाधवराव असतील, दिगंबर दुर्गाडे असतील, जे कोणी मान्यवर आहे ते सगळ्यांनी आम्ही आमचे असणारे मतभेद बाजूला ठेवलेले. का बाजूला ठेवले? तर आम्हाला सगळ्यांनाच एक गोष्ट पटली की आपल्याला आता विकास करून तिथं पाणी आणल्याशिवाय गत्यंतर नाही. आम्ही वेगवेगळं पाणी आणलं. मी पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या निमित्तानं पाणी आणण्याचा प्रयत्न केला. ती योजना माझ्याच सहीने मंजूर केली. त्याचं काम केलं, ते आणलं, परंतु ते पाणी खराब आहे, ते पाणी पिण्याच्या लायकीचं नाहीये, ते पाणी शेतीच्या योग्यतेचं आहे, परंतु पाणी वास मारतं कारण ड्रेनेजचं पाणी त्याच्यामध्ये येतं आणि त्यामुळं लोक म्हणावी अशी समाधानी नाही. एक आहे, ते पाणी पिकाला दिल्यानंतर फार इतर खतं पिकाला घालावी लागत नाही, पण त्या पाण्याला पण मोटारी जुन्या झाल्यात, पंप जुने झालेले, पाईपलाईन काही काही ठिकाणी लीक होती. मी मध्ये अधिकाऱ्यांना त्याचं प्लॅन इस्टिमेट करायला सांगितलं. लोणी भंकरकरांनो ते प्लॅन इस्टिमेट केलं, 54 कोटी रुपये झालं. 54 कोटी रुपये झाल्यानंतर ते पैसे पण आम्ही मंजूर केले आणि त्यांना ते त्या ठिकाणी दिले. पुरुषोत्तम दादा जगतापांना विनंती केली की तुम्ही सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं स्टँडर भरा, इतर पण कॉन्ट्रॅक्टर भरते, तो त्यांचा अधिकार आहे, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. परंतु जर ते कारखान्याला काम मिळालं तर आपण सगळे लक्ष देऊन अतिशय चांगलं काम, अतिशय चांगल्या क्वालिटीच्या मोटारी, चांगल्या क्वालिटीचे उच्च दाबाचे पंप आणि त्याच्यातले काही इतर दुरुस्त्या, जॅकवेलचा तिथं प्रश्न निर्माण झाला. इथं बसणाऱ्या काही लोकांनी जिथनं आपण पाणी उचलतो पुरंदरचा टप्पा पहिला, तिथं गेल्यानंतर त्या जॅकवेलमध्ये फुटबॉलच्या ठिकाणी इतक्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या येतात, प्लास्टिक येतं, घाण येते आणि त्याच्यावर तिथं ते सगळं अडकती, अडकल्यानंतर मोटारी ट्रीप होतात, पाणी यायचं बंद होतं, असा सगळा खेळ तिथं खेळावा लागतो. त्याच्याकरता मी अधिकाऱ्यांना म्हणालो की बाबा तुम्ही अशा प्रकारची तिथं व्यवस्था करा की तिथं फक्त चांगलंच पाणी येईल आणि त्याच्यामध्ये ही सगळी घाण येईल ती फुटबॉल पर्यंत येणार नाही अशा पद्धतीचं डिझाईन आता आपण त्यामध्ये केलेलं आहे. सध्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळं ते काम आता आचारसंहितेमुळे थांबलेलं आहे, परंतु आचारसंहिता संपल्या बाकीचं टेंडरचं प्रोसिजरचं काम होईल आणि नंतर आम्ही वॉर फुटिंगवर ते काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे केल्यानंतर आपल्या पुरंदर बारामती या तालुक्यातल्या ज्या काही गावं त्याच्यामध्ये ओलिताखाली आलेली आहेत तिथं पाणी सुरू होईल, परंतु त्यांनी देखील पाण्याचा प्रश्न सगळ्या बारामती तालुक्याचा संपत नाहीये. आपल्यावर नाझर आहे. आम्ही अतिशय लहान असताना जुनी लोक सांगायची नाझर झालं की पुरंदर तालुक्याचा बराचसा भाग आणि आमच्या बारामती तालुक्याचा बराचसा भाग भागायची होणार. लोकांना माहिती नव्हतं की त्याची कॅपॅसिटी काय, आपल्याला पाणी लागणार किती, आपल्याला तिथं मिळणार किती. आणि नाझर झालं तरी देखील दुर्दैवाने आपला पाण्याचा प्रश्न सुटला नाही, उलट पिण्याच्या करता योजना देखील कधी कधी दुष्काळामध्ये तिथं आपल्याला पाणी आटतं आणि मग टँकर सुरू करावे लागतात अशा प्रकारची आपली परिस्थिती आहे.
मित्रांनो, त्याच्यामुळं मी बराच विचार केला. तुम्ही अनेकदा मला आमदार केलं, मी वेगवेगळ्या मार्गांनी योजना केला. मोरगावची 17 गावांची पाणी पुरवठा योजना त्या नाझऱ्यावरनं केली. मला वाटलं की कसल्याही प्रकारचा प्रसंग आला तर माझ्या त्या 17-18 गावांना त्याच्या पाण्याचं अडचण येणार नाही, माझ्या आई बहिणींना हंडा डोक्यावर घेऊन इकडं तिकडं फिरावं लागणार नाही, असे माझी स्वतःची समजूत होती. वानखेड त्यावेळेस प्रांत होते. परंतु मित्रांनो, ते पण काही घडलं नाही. त्याच्यामध्ये आत्ता देखील काय अवस्था आहे तुम्ही बघताय. मग मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत त्यावेळेस थोडासा वेगळा विचार करायचा ठरवलं आणि सुपे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, सुपे दनवाडी, पानसरेवाडी, काळखरेवाडी, चांदुळेवाडी, कंडुकरेवाडी, भोडवेवाडी, कुतवळवाडी, बाबुर्डी, नारोळी, वडाणं, आंबीखुर्द, शेरेवाडी, 17 गावांना 80 वाड्या, जवळपास 58 कोटी रुपयाची योजना आणि तिथं गायरानाचा 4 हेक्टर 56 आरचा एक गट आपण घेतला आणि 150 दशलक्ष लिटर त्या तलावाची क्षमता होईल. लिटरमध्ये मी सांगतो 15 कोटी लिटर, 15 कोटी लिटर म्हणजे विचार करा, एक टँकर असतो साधारण 10,000 लिटरचा. माझ्याकडनं बटन दाबलं गेलं होतं, लाईट नव्हती गेली. त्याच्यामध्ये 10,000 लिटरचा तर 10 लिटर, 10 टँकर झाले तर 1 लाख, 100 टँकर झाले तर 1 कोटी आणि नाही 100 टँकर झाले तर 10 लाख. काही थापा मारता राहतो तुम्ही बोलू नका, माझं दिसतं होतं. नंतर 1,000 टँकर झाले की 1 कोटी, बरोबर 1,000 टँकर झाले की 1 कोटी, असे 1,500 टँकरची व्यवस्था साधारण करून आपण, नाही 1,500 नाही, 15,000 टँकरचं पाणी 10,000 प्रमाणे त्याच्यामध्ये राहील एवढी क्षमता त्याच्यामध्ये केली आणि त्याच्यातून आपल्याला जे पाणी प्यायला लागेल ते आपण त्याच्यातनं घेणार आहे. त्या सगळ्या वाड्यावासियांना ते पाणी पुरेल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. मी यावेळेस थोड्याशा योजना मोठ्या केल्या, 700 कोटी रुपये मी तालुक्याकरता खर्च करतोय. दुसरी योजना 51 कोटी रुपयाची केली, त्याच्यामध्ये 5 एकरामध्ये हे 10 एकर 11 एकरामध्ये ते साठवण तलाव केला. हा साठवण तलाव 5 एकरामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यात साठवण क्षमता 9,80,00,000 लिटरची आहे. ते सावंतवाडी माझं गोजूबाई उंडोळी कप्प जराडवाडी सोंडोळी सुप्प सोनोळी सुप्प भरारपूर नेपाळवळण कारखेर खराळवाडी अशी 9 गावांनी 56 वाड्यांची व्यवस्था आहे. तिसरी त्याचं नाव आहे देऊळगाव गोजूबाई खराळवाडी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना. देऊळगाव रसाळ प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेमध्ये जळगाव कप्प, जळगाव सुप्प, देऊळगाव रसाळ, काराटी, मळावाडी, लोणी, गरावाक्या, जंजरगाव, कोलोनी या 8 गावं 68 वाड्या 65 कोटीची योजना केलेली. ती पण अशीच मोठी 10 कोटी 50 लाख लिटरची त्या ठिकाणी आहे, 105 दशलक्ष लिटरची. नंतर कटफळ जैनपाणी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना, ही कटफळ वंजरवाडी गाडीखेत सावत शिरसुफळ जैनेपाणी निंबोडी पारवडी ही 48 कोटी 80 लाखाची केलेली आहे. लोणी वापकर प्राथमिक नळ पाणी पुरवठा योजना, लोणी वापकर, साहेबा चौडी, मासाळवाडी, जळकेवाडी, तरडोली, पैशी, मुढाळा, भिलारवाडी 8 वाड्या 78 गावं 58 कोटी रुपयाची योजना. त्याच्यामध्ये सस्तेवाडीला 1 हेक्टर 90 आर जमीन घेतली आणि तिथं साठवण तलाव साधारण 121 दशलक्ष लिटर अशा पद्धतीनं 12 कोटी 10 लाख म्हणजे साधारण सुप्याला जवळपास सुप्या एवढाच थोडा कमी असा आपण करतोय. त्याच्यातून कायमचं पाण्याचा दुकडा आपल्याला दूर करायचंय. मूर्ती आणि 7 गावं याच्यामध्ये काम पूर्ण झालंय, पाणी चालू झालंय, लालाचं पाणी चालू झालं. त्याच्यात मूर्ती, मोडव, मोरळवाडी, उंबरवाडी, मगरवाडी, चौधरवाडी, देऊळवाडी, अळवाटी एवढी आहे 32 कोटी 51 लाखाची. शेणकरवाडीमध्ये त्याचा सोर्स घेतलेला, सस्तेवाडीमध्ये लोणी बापकरचा सोर्स आहे आणि त्याच्यामध्ये इतर पण बाकीच्या बागायचे भागातले हा मूर्ती प्रादेशिकला जोगोडी घेतलंय, ते त्यांनी मागणी केलेली होती ती ऍड त्या ठिकाणी केलं. माझं सांगायचं तात्पर्य यावेळेस मी काही करू हे पाण्याचं कायमचं दुखणं काय होतं, दुष्काळ पडला तरी नाही म्हटलं तरी निरा
उजवा कालवा चालतो देरा देवगड पाटघर वीर गुरजवणी याला पाणी असत आणि म्हणून हे झाल्यानंतर अनेक वर्षाचं माझं जे स्वप्न होतं की एकदा माझ्या जिराज भागाला किमान कसल्याही प्रकारचा दुष्काळ पडला तरी आया बहिणींना डोक्यावर हंडा न घेता त्यांना त्यांच्या नळाला पाणी येईल अशा प्रकारची व्यवस्था मित्रांनो केली. त्यांनी 700 कोटी खर्च केले, 350 कोटी रुपये केंद्राकडनं आले, 350 कोटी रुपये राज्य सरकारमध्ये घातले आणि या योजना केल्या. आता हे करत असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या सगळ्या योजना पूर्ण झाल्या.